आंब्याची गोय वापरून एक गोंडस डुकराचं पिल्लू बनवूया। यासाठी तुम्हाला लागेल एक स्वच्छ केलेली आंब्याची गोय, चार काडेपेटीच्या काड्या, लोकर आणि दाभण। आंब्याची गोय छान स्वच्छ करून सुकवून घ्या आणि मग दाभण वापरून त्याच्यात 7 भोकं करा। खालच्या बाजूला ही केली आहेत 2 पायाची भोकं, दुसऱ्या बाजूनेही खालच्या बाजूनी दुसऱ्या 2 पायांची भोकं करा, वरच्या बाजूनी 2 डोळ्यांची भोकं करा आणि पाठच्या बाजूनी 1 आरपार भोक शेपटीसाठी करा। ही झाली सगळी भोकं करून। आता पायासाठी जी भोकं केली आहेत त्यातनं काडेपेटीच्या काड्या अशा सरकवा की मसाल्याचा भाग बाहेर राहून तो खुरासारखा दिसेल। हे झाले 2 पाय घुसवून। आता दुसरे 2 पाय झाले। कडेला थोडासा डिंक लावून हे पाय तुम्ही पक्के बसवू शकता। आता शेपटीकडे जे भोक केले त्यातनं एक लोकर ओवून घ्या। सुरुवातीला एक गाठ मारा आणि उरलेल्या लोकरीची एक छोटीशी वेणी घाला की तुमचं डुकराचं सुंदर गोंडस पिल्लू तयार झालं। येत्या उन्हाळ्यात भरपूर आंबे खा आणि कोई वापरून वेगवेगळे प्राणी बनवा।